जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि उचगी धरणग्रस्तांची बैठक पार पडली. गळभरणीच्या कामाला आता गती येणार असून धरणग्रस्तांच्या मदतीचं काम अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती जयंत पाटलांनी दिली आहे. गळभरणीच्या कामाला गती येणार असून धरणग्रस्तांच्या मदतीचं काम अंतिम टप्प्यात आलं असल्याचं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं असून 15 जूनपर्यंत प्रकल्पग्रस्तांना मदत मिळणार असल्याची ग्वाही दिली आहे. 2019 आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्याशी संपर्क ठेवून असल्याबाबत जयंत पाटील यांनी म्हटलं असून 31 मे रोजी कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यात प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आली. उत्सर्गीच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक काळ अनेक वर्ष प्रलंबित होता. यासाठी झूमवर एक बैठक त्या परिसराचे आमदार राजेश पाटील साहेब यांच्या सूचनेवरून घेण्यात आलेली होती. पण झूमवर हा प्रश्न सुटत नाही आणि घळभरणी हा महत्त्वाचा टप्पा असल्यामुळे लवकर हा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून खासदार मंडिक साहेब आणि राजेश पाटील आणि आमच्या शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी हे सर्व उपस्थित होते. यांच्या समोर सर्व प्रकल्पग्रस्तांची चर्चा झाली आणि जवळपास सगळे प्रश्न सुटून आता 15 जूनच्या आधी प्रकल्पग्रस्तांना जे प्रश्न आहेत अडचणी आहेत त्या सोडवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्यामुळं उत्सर्गी धरणाचं काम लवकर सुरू होईल अशी मला आशा आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.